एक माणूस बसेल एवढ्या ह्या प्रत्येक जागा आहेत, पण ह्या कशासाठी होत्या ते आता हॅलो नमस्ते नमस्कार, मी ओमकार पुजारी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ओमकार पुजारी ब्लॉग्स। तर आवाज माझा ते आता झोपून उठल्यामुळे असा झालेला आहे। ओमकार पुजारी ब्लॉग्स रिपोर्टिंग फ्रॉम इस्लामपूर। तर येस, मी इस्लामपूरमध्ये आहे। तर आजचा व्हिडिओ हा आपला शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, म्हणजे एक 7-7.5 मिनिटाचा छोटा ब्लॉग होणार, तो पण खास स्पेशली सागरेश्वरमधला। तुम्हाला माहितीच असेल सागरेश्वर मंदिर अभयारण्य आणि तिथलं घाटातलं मंदिर प्रसिद्ध आहे, म्हणजे मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलेलं आहे। आणि हा व्लॉग कॅमेरात नव्हे तर या मोबाईलमध्ये शूट झालेला आहे, त्यामुळे क्लॅरिटीमध्ये थोडा फरक दिसून येईल तर समजून घ्या। पण व्लॉगने मी मस्त बनवलेला आहे। नंतर आपण खास या सागरेश्वरच्या मंदिरावर पुन्हा काहीतरी व्लॉग बनवू। तोपर्यंत हा व्लॉग बघण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि ती शेजारची बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील। तर एवढंच, आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा। आणि हा सकाळचा व्लॉग शूट केल्यामुळे आवाज पण माझा थोडा चेंज आहे, ते आपल्या आवाजात मसाला असतो ना जरा, तो दिसून येणार नाही तुम्हाला, पण हा मस्त आहे। प्रभात। तर मी आहे सध्याला सागरेश्वरमध्ये, इथली तुम्हाला मंदिर दिसत असतील, तुमच्या ओळखीचं पण असेलच ऐकून तरी। आणि सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि आम्ही आलो आहे देवाला। तर आपल्याला फायनल जायचं होतं इस्लामपूरला, तर हे वाटत मंदिर लागतं। तर मला हे बघायला मिळालं, तुम्हाला हे दाखवतो। तुम्हाला ह्या दगडाचं बांधकाम दिसत असेल, म्हणजे किती उत्कृष्टरित्या दगडामध्ये कोरलेला आहे। मला तिथं तिकडून येत होतो, म्हणजे मला तिकडून लांबून दिसलं, म्हणजे ही सगळी अशी मंदिरं आहेत, पण त्यापेक्षा हे अट्रॅक्टिव्ह आहे, याने मला आकर्षित इथं केलं। हे बघा याची रचना, दगडी बांधकाम जुन्या काळातलं म्हणतात। याची वरची कोरलेली आपण थोडक्यात नक्षी डिझाईन म्हणू शकतो। आणि आत इथं छोटं छोटं, म्हणजे एक माणूस बसेल एवढ्या ह्या प्रत्येक जागा आहेत, पण ह्या कशासाठी होत्या ते आता काय माहीत, याचा इतिहास बघितल्यावरच कळेल। छोटं छोटं मासं दिसत असतील, एकदम भारी दिसत आहेत। आणि ती बघा छोटंसं, त्यानं तोंड बाहेर काढलेलं आहे, ती काय त्यांची प्रोसेस आहे, काय तोंड खालीवर करून करतायत कळत नाहीत। एकदम अशी सगळीच वर आलेले आहेत। आणि हे एक कुंड आहे आणि हे दुसरं कुंड आहे, दोन्ही कुंडात भरपूर अशी भरगच्च मासे आहेत आणि सगळी वरच आहेत, एक सुद्धा तळाला नाही। बहुतेक हे खायसाठी वर आलेले आहेत, पण आम्ही काय खायला आणलं नाही। इकडं पण आहे, 3 कुंड आहेत आणि हे इकडं मंदिर आहे।
पिण्याचे पाणी म्हणजे हे पिण्यालाही वापरलं जातं, तसं स्वच्छ आहे म्हणजे ज्या पाण्यात मासे असतात ते पाणी पिण्यासाठी स्वच्छच असतं. भरपूर असं एक्सप्लोर करण्यासाठी छोटी छोटी मंदिरं आहेत, ते आपण कधीतरी एकदम खास यासाठी टाईम काढायला येऊया. आज आपण एवढंच बघूया, थोडक्यात एक दाखवलं बघण्यासारखं आहे ते, गडबड आहे म्हणून बघायला मिळालं नाही, कधीतरी परत बघू आपण. इथं बघितल्यावर इथं भरपूर अशा छोटी छोटी मंदिरं आहेत, म्हणजे मला मोजता येणार नाही, पण पुढच्या वेळी आपण जेव्हा येऊ तर प्रत्येक मंदिर मोजायचं आपण. किती आहेत, भरपूर अशा आहेत. आम्ही थोडंच फिरलोय, पण वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी मंदिरं इथं आहेत. आणि हे जुनं झाड चिंचचं, मला वाटते हा 100 वर्षाचं नक्की असणारच आहे. आणि भरपूर मस्त आहे, ही वडाची झाडं बघताय, मस्त सावली देतात. इकडं दुकान आहेत, भरपूर मंदिरं आहेत इथं छोटी मोठी. आत भीमाशंकर महादेवाचं मंदिर आहे, ते एक मस्त आहे. ते आत मी काही शूटिंग केलं नाही कारण ओरडतील, पण त्यामुळे मी कॅमेरा बाहेर काढला नाही. आणि हा कॅमेऱ्यात शूट होतच नाही, हा मोबाईलमध्ये शूट होतो आहे. आणि कॅमेऱ्याला मेमरी कार्ड मागवले, ते येईलच मग आपण त्यातून शूट करायचं. तोपर्यंत हाही आपण मोबाईलवर काम चालवायला लागणार. मस्त सकाळ झाली, बरं मस्त वाटतं. म्हणजे इथली जी वाईब आहे ती एकदम पॉझिटिव्ह आहे, मस्त वाटतंय. पलीकडे अभयारण्य, तिकडे त्या वर तार लावले आहेत, या अभयारण्यामध्ये भाग मोडतो. तर मंडळी आपण हे बघू दगडाचं. मी परत इथं आलेलो आहे कारण मला याची उत्सुकता लागली, म्हणजे हे कशासाठी. ही खांबाची रचना बघू शकताय तुम्ही दगडाच्या, एकदम भारी कोरलेला आहे, कोरीव काम दगडातलं मस्तरित्या केलेलं आहे. आणि इथं आत काय असू शकतं, किंवा निवारासाठी म्हणून जागा यासाठी पण केलं असू शकते, म्हणजे पूर्वीच्या काळी बहुतेक त्याच्यासाठीच. आणि हे जे दगडावर तुम्ही बघताय, हे जे सुंदररित्या कोरलेलं दिसतंय, म्हणजे हा इतिहासच आहे. आणि याच्यावर असं काही काही नावं लिहिलेली कोरलेली दिसू शकतायच चुन्याने किंवा पेंटने, जी आपल्याला नावं दिसत आहेत याच्यावर लिहिलेली ती बरोबर दिसत नाही. म्हणजे हे इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि यावर आपण नावं लिहितो, म्हणजे विचित्र काही पण लिहून जातो, हे आपल्याला सूट होत नाही. मग ते आपण जिथं जाईल, निदान पुढच्या पिढीला तरी माझं सांगावेच मत आहे की असं करू नका. आपण हा निस हे जे सौंदर्य आहे ते जपलं पाहिजे, आपल्याच हातात आहे हे, असं लिहून त्याला खराब नाही केलं पाहिजे, हे नक्की लक्षात घ्या. तर मंडळी कसा व्हिडिओ वाटला, हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर जास्त काही मी सांगू शकलो नाही कारण माझ्या म्हणजे डोक्यातच नव्हतं हा व्लॉग बनवायचा, तरी पण मी अचानकच मोबाईल बाहेर काढला आणि सुरू केलं. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपला व्हिडिओ हा सगळ्यांना शेअर करून टाका. मंडळी आपल्या व्लॉगला तुमच्याकडून भरपूर प्रेम मिळत आहे, सपोर्ट मिळत आहे, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आहे. माझं मनापासून मी तुमचं आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या, आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा, आणि हे प्रेम वाढत जाऊ द्या, आपल्या सबस्क्रायबरमध्ये पण वाढ होऊ द्या. एवढंच, तुम्हाला व्हिडिओ आपले आवडतात हेच माझ्यासाठी मोठी बाब आहे, आणि मी हे व्हिडिओ बनवत राहीन. भेटूया नवीन व्लॉगमध्येच, येईल कधी पण मी सांगत जाईन. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.